नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात. बालमित्रांनो, मागील तासिकेला आपण योग्य चिन्हे जोडून शब्द लिहा व वाचा हा घटक अभ्यासला. तर आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 54 वरील शब्द खेळ म्हणजे शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा हा घटक अभ्यासणार आहोत. सर्वांनी पुस्तक उघडा, पान क्रमांक 54. पहा, शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दात लपलेले अर्थपूर्ण शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि त्या शब्दांचे लेखन इथे आपण करायचे आहे. चला तर मग सर्वांचं लक्ष पुस्तकामध्ये. पहिल्या शब्दाचे वाचन करूया. बाल भारती. पहिला शब्द काय आहे? बालभारती. मग आता आपल्याला काय करायचंय, या बालभारती ह्या शब्दामध्ये अर्थपूर्ण असलेले शब्द शोधायचे आहेत आणि त्या शब्दांचे लेखन करायचे आहे. हे पहा, बाल. सर्वांनी लिहा बाल. म्हणा आणि लिहा बाल. तर दुसरा शब्द आपल्याला इथे मिळाला भारती. भारती. सर्वांनी म्हणा आणि लिहा भारती. आणि तिसरा शब्द मिळाला इथे भार. भार. सर्वांनी म्हणा बाल भारती भार. पहा, या बाल भारती या शब्दामधले तीन शब्द आपण शोधले, अर्थपूर्ण असलेले तीन शब्द आपण शोधले व इथे लिहिलेले आहेत, बाल भारती आणि भार. तर या बालभारती या शब्दामध्ये लपलेले हे तीन शब्द आपण इथे लिहिले, ह्या शब्दांचे आपण लेखन केले, वाचन केले. आता पुढील शब्द आहे दुकानदार. म्हणा सर्वांनी दुकानदार. तर पहा, इथे पहिला आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळालेला आहे दुकान. सर्वांनी म्हणा आणि लिहा दुकान. दुकान. दार. दार. म्हणा सर्वांनी दार. आणि कान. हे पहा, कान. कान. सर्वांनी म्हणा आणि लिहा कान. दुकान, दार आणि कान. तर दुकानदार या शब्दामध्ये लपलेले तीन शब्द आपण इथे लिहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया, दुकान, दार, कान. आता पुढील शब्द आहे सकाळपासून. आपल्याला ह्या शब्दामध्ये लपलेले शब्द शोधायचे आहेत आणि इथे लेखन करायचे आहे. सकाळ. लिहा सर्वांनी सकाळ. म्हणा आणि लिहा सकाळ. पासून. सकाळ. दुसरा शब्द आपल्याला अर्थपूर्ण मिळालेला आहे पासून. सकाळ, पासून आणि काळ. हे पहा, काळ. म्हणा सर्वांनी काळ. काळ. सकाळ, पासून आणि काळ. सकाळपासून ह्या शब्दात लपलेले तीन शब्दांचे लेखन आपण इथे केलेले आहे, सकाळ, पासून आणि काळ. आता पुढील शब्द आहे अहमदनगर. पहा इथे अहमद. सर्वांनी म्हणा आणि लिहा अहमद. अहमद. दुसरा शब्द आपल्याला इथे मिळालेला आहे नगर. आणि तिसरा शब्द आहे नग किंवा गर पण चालेल, गर. आपण एखादी वस्तू विकायची असेल, दुकानामध्ये एखादी वस्तू विकतात दुकानदाराला, तर ती नगावर विकतात, म्हणून नग हा शब्द आपण इथे लिहिलेला आहे आणि गर पण चालेल. पुढील शब्द आहे कोपर गाव. मग कोपर घ्यावे ह्या शब्दामध्ये पहिला आपण शब्द लिहूया कोपर. कोपर.
दुसरा शब्द लिहूया गाव आणि तिसरा शब्द आहे कोप. तर पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया. कोपर गाव या शब्दामधील तीन शब्द आपण शोधले, कोपर गाव आणि कोप. आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया. सर्वांनी माझ्यासोबत म्हणा बालभारती. आता बालभारती ह्या शब्दामधील आपण तीन अर्थपूर्ण शब्द शोधले आणि लिहिले, बाल भारती आणि भार. दुसरा शब्द आहे दुकानदार. दुकान दार आणि कान. तिसरा शब्द आहे सकाळ पासून. सकाळ पासून काळ. अहमदनगर चौथा शब्द आहे अहमदनगर. अहमदनगर नग किंवा गर. पाच कोपरगाव. कोपर गाव कोप. तर बालमित्रांनो आज तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 54 वरील शब्दात लपलेले शब्द शोधावली हा. तर ह्या शब्दांचे लेखन इथे करायचे आहे. शब्दांचे लेखन व वाचन करायचे आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे मराठी बालभारती व्यवसाय असेल त्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक ज्यांच्याकडे असेल त्या विद्यार्थ्यांनी आज हे पहा पान क्रमांक 79 वरील शब्दात लपलेले शब्द शोधावली हा शब्द खेळ. तर ह्या शब्दांचे लेखन इथे तुम्ही करायचे आहे. तर तुम्ही एक पान क्रमांक 79 वरील या 79 वरील शब्द खेळ म्हणजे शब्दात लपलेले शब्द शोधावं लिहा. तर ह्या शब्दांचे लेखन तुम्ही इथे पाहून हे पाहून व्हिडिओ पाहून ह्या शब्दांचे लेखन तुम्ही इथे करायचे आहे. आणि पुढील तासिकेला आपण यावर आधारित जी अभ्यासपत्रिका आहे ती पूर्ण करणार आहोत. तर बालमित्रांनो आज आपण शब्द खेळ म्हणजे शब्दात लपलेले शब्द शोधावं लिहा हा घटक अभ्यासला. धन्यवाद.